अगदी शांत स्वस्थ व्हा. शवासनासाठी आपण झोपलेले आहोत. आपल्या मानेखाली ब्लँकेटची जी घडी आपण घेतलेली असेल ती आपण व्यवस्थित घेतलेली आहे का नीट बघून घ्या. पाठीच्या कण्याखाली जो आधार घेतलेला असेल तो व्यवस्थित आहे का याची सुद्धा खात्री करून घ्या. आणि आता पुढची 10 मिनिटं कोणतीही हालचाल मला करावी लागणार नाही याची खात्री झाली की मग शांत अलगद आपले डोळे मिटून घ्या. हात काखांपासून सैल केलेले आहेत, पाय खुब्यांपासून शिथिल केलेले आहेत, आपला चेहरा पूर्ण शांत स्वस्थ आहे. आणि आता आपण शवासनाला सुरुवात करतो आहोत. शवासन म्हणजे फक्त शरीराचं शिथिलीकरण एवढंच नाही तर आपल्याला शवासनामध्ये बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडचा प्रवास करायचा आहे. बहिरंगाकडून अंतरंगाकडे आपल्याला जायचं आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा लक्षपूर्वक आपल्या शरीराकडे आणि श्वासाकडे बघायचं. जेव्हा जेव्हा मी कोण याचा विचार आपण करतो तेव्हा आपल्याला जाणवतं ते आपलं शरीर, शरीराचे वेगवेगळे अवयव. आणि फक्त एवढंच नाही तर मी म्हणजे कुणाची तरी पत्नी, कुणाचा तरी पती, कुणाची तरी आई, कुणाचे तरी वडील, कुणाचा तरी भावंड, कुणाचा स्नेही, अशा सगळ्या नात्यांमध्ये आणि संबंधामध्ये आपण बांधले आहोत. आणि आपला स्वतःचा विचार करताना आपण प्रत्येक वेळी या व्यक्तींशी आपल्याला जोडून घेतो. आपणच निर्माण केलेल्या या सगळ्या नात्यांशी आपण स्वतःला बांधून घेतो. आणि म्हणून माझा स्वभावसुद्धा ठरतो तो यांच्याशी असणाऱ्या संबंधावरून. मी रागीट, मी संतापी, मी चिंता करणारी व्यक्ती, मी शोक करणारी व्यक्ती, ह्या सगळ्या वेगवेगळ्या भावनांमधून आपण आपल्याला जोखून बघतो. ह्या सगळ्या व्यक्तींची चित्र जी आपल्या डोळ्यासमोर आहेत, या सगळ्या व्यक्तींचे चेहरे ज्यांच्याशी आपण बोलतो शब्दांच्या माध्यमातून, प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याशी कुठली तरी भावना जोडलेली आणि प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याशी कोणते तरी शब्द जोडलेले, ह्या सगळ्यांमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कारण या सगळ्या नात्यांमध्येच बांधलेले आपण नाही, फक्त शरीर म्हणजे आपण नाही आणि या व्यक्तींशी संबंधित सुद्धा आपण नाही. म्हणूनच या सगळ्यांपासून वेगळं होण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या डोळ्यासमोर घेऊन या ती सगळी चित्र जी आपल्याशी जोडलेली आहेत, आपले आई वडील, आपली भावंड, आपले पती पत्नी, आपले परिचित स्नेही. एखाद्या फळ्यावरचं चित्र पुसावं तशी ही सगळी चित्र आपल्या डोळ्यासमोरून पुसून टाका. हे सगळे चेहरे आपल्या डोळ्यासमोरून नाहीसे करा. आता कोणत्याही चित्राशी आपण जोडलेले नाही, कोणत्याही व्यक्तीशी आपण जोडलेले नाही, मग आपण जोडलेले आहोत ते फक्त आपल्या शरीराशी. शरीरामध्ये आपल्याला जाणवणाऱ्या वेगवेगळ्या संवेदना, या संवेदनांशी फक्त आत्ता आपण जोडलेले आहोत. त्यामुळे शांतपणे श्वास घ्यायचा, शांतपणे सोडून द्यायचा. या श्वसनाच्या बरोबर आपल्याला काहीही जाणवत नाहीये. कोणतेही भाव आपल्या मनामध्ये उमटत नाहीयेत कारण आपण कोणाशीही जोडलेले नाही, कोणाशीही शब्दांच्या किंवा चित्रांच्या माध्यमातून कोणताही संवाद नाही.
जणू काही कुठल्याही भाषेपासून आपण पूर्ण अनभिज्ञ आहोत. आपण फक्त बघणार आहोत आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे आणि उच्छ्वासाकडे. जसा जसा हा संवाद थांबेल, जशी जशी ही चित्र पुसली जातील, तसे तसे आपण शांत व्हायला लागू. जेवढे जास्त आपण शांत होतोय तेवढे जास्त अंतरंगाकडे जातो. अंतरंगाकडे होणारा हा प्रवास शांतपणे बघत राहायचा. आपलं लक्ष केवळ आपल्या श्वासाकडे आहे. आत येणारा बाहेर पडणारा श्वास आपण बघतो आहोत. कोणतेही शब्द नसणाऱ्या या शांत आणि मौन अशा अवस्थेमध्ये आपण एका मिनिटासाठी थांबणार आहोत. या शांततेचा अनुभव एका मिनिटासाठी घेतल्यानंतर आपण मनाशी एक संकल्प करूया की दिवसभरामध्ये विनाकारण अतिरिक्त अशा शब्दांचा उच्चार मी करणार नाही. माझी ऊर्जा जाईल अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे तीव्र असे भाव माझ्या चेहऱ्यावर प्रकट करणार नाही. रागावणार, संतापणार नाही, उत्तेजित होणार नाही आणि माझी ऊर्जा साठवून ठेवेन. बरोबरीनं संकल्प नियमित अशा योगाभ्यासाचा आणि स्वस्थ निरामय अशा जीवनाचा. आणि या संकल्पाला मनाशी दृढ करून आपण शवासनामधून सावकाश बाहेर येऊया. हातापायांची बोटं हलवायची, हात कोपरात दुमडून पोटावर घ्यायचे, पाय गुडघ्यात दुमडून उभे करायचे, उजव्या कुशीला वळत सावकाश उठून बसायचं. हात जोडलेले, डोळे मिटलेले, त्रिवार ओंकाराचा उच्चार करूया. दीर्घ श्वास घ्या. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हातांचे तळवे एकमेकांवर घासा, उंजळ चेहऱ्यावर ठेवा, त्यात डोळे उघडा आणि चेहऱ्यावरून हात फिरवून घ्या.